उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रवींद्र वायकरांना उमेदवारी देण्याला भाजपने विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। घोटाळ्याचे आरोप असलेल्या रवींद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे। वायकरांना उमेदवारी दिल्यास महायुतीचा प्रचार करताना अडचण निर्माण होऊ शकते अशी भावना अमोल कीर्तिकरांनी व्यक्त केली आहे। सोलापूर लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनी पावसात भिजत सभा घेतली आहे। यावेळी भर पावसातही भाषण ऐकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती। सोलापुरात नवीन उद्योग येण्यासाठी तरुणांना रोजगार देण्यासह लोकशाही वाचवण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन यावेळी प्रणिती शिंदे यांनी केले। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज भंडारा जिल्ह्यात जाहीर सभा होणार आहे। दुपारी 3 वाजता सेंदूर वाफा साकुली या ठिकाणी राहुल गांधींची सभा होणार आहे। मवियाचे भंडाराचे उमेदवार प्रशांत पडोळे यांनी आणि गडचिरोलीचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी येणार आहेत। अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। या सभेत काँग्रेस से मोठे नेते सहभागी होणार असून भव्य शामियाना उभारण्यात आला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपुरात आहेत। चंद्रपुरातल्या भिसी आणि वणीमध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत। त्याचप्रमाणे रामटेक मतदारसंघातल्या मांडळमध्ये देखील ते सभा घेणार आहेत।